मुस्लिम मध्ये एक दिवसीय वक्फ बोर्डाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेला उपस्थित राहून जिल्ह्यातील सुमारे संस्थांनी आपली प्रलंबित प्रकरणं मार्गी लावली यापुढे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वक्फ अधिकारी कायमस्वरूपी नेमण्याबाबत विचार केला जाईल असं वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शेख यांनी यावेळी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या सार्वजनिक संस्थांचं कामकाज वक्फ बोर्डामार्फत चालवलं जातं वक्फ बोर्डाचं मुख्यालय औरंगाबादला असल्यानं राज्यभरातून संस्थांना औरंगाबादला जावं लागतं हा त्रास वाचावा यासाठी वक्फ बोर्डच्या वतीनं जिल्हा पातळीवर शिबीर घेण्यात आलं मुस्लिम बोर्डिंगमध्ये झालेल्या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला शिबिरात तीस संस्थांच्या नोंदणीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले कार्यक्रमात वक्फ बोर्डाच्या कामकाजासंबंधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारुख पठाण यांनी माहिती दिली तर वक्फ ऍक्ट आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्टमधील तरतुदीबाबत ॲडव्होकेट जावेद फुलवाले यांनी माहिती दिली प्रत्येक जिल्हावार वक्फ बोर्डाची शाखा स्थापन करावी अशी मागणी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी केली बैतूल माल कमिटीचे अध्यक्ष जाफरबाबा सय्यद कादर मलबारी आणि अॅडव्होकेट मुनाफ मणेर यांनी मनोगत व्यक्त केलं वक्फ बोर्डात प्रलंबित असलेली प्रकरणं लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शेख यांनी सांगितलं तसंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वक्फ अधिकारी नेमण्याचा प्रस्ताव बोर्डाच्या विचाराधीन असल्याचंही ते म्हणाले यावी ॲडवोकेट इम्रान इनामदार ऍडव्होकेट खदिजा सनदी प्रादेशिक वफ अधिकारी खुसरो खान आसिफ मुतवल्ली शरीक काझी फारुक पटवेगार अॅडव्होकेट शौकत अली फकीर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते दिवसभरात शंभर संस्थांची प्रकरणं मार्गी लावण्यात आली